देशात सुरू असलेल्या वीज संकटावरून राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधलाय. 8 वर्षांच्या मोठ्या चर्चेचा परिणाम असा झाला की भारतात फक्त 8 दिवसांचा कोळशाचा साठा आहे, त्यामुळे मोदीजी द्वेषाचा बुलडोजर बंद करा आणि वीज प्रकल्प चालू करा असा टोला त्यांनी लगावलाय. नवी दिल्लीत ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे. अपग्रेड केलेल्या मॉड्युलर लॉन्चरमधून INS दिल्लीद्वारे ही यशस्वी चाचणी करण्यात आली. ब्रह्मोस फायरिंगचं फ्रंटलाईन प्लॅटफॉर्मवरून एकात्मिक नेटवर्क प्रमाणीकरणासह ब्रह्मोसची लांब पल्ल्याची स्ट्राईक क्षमता दाखवून देण्यात आली आहे. महाराष्ट्रासह 5 राज्यांमध्ये पुन्हा कोरोना वाढू लागलेला आहे. यासंबंधी केंद्रानं महाराष्ट्रासह 5 राज्यांना पत्र लिहिलंय. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह 5 राज्यांना पत्र पाठवून सतर्क राहण्याचा सल्ला दिलाय. यामध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र आणि मिझोराम या राज्यांचा समावेश आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पावलं उचलावीत असं या पत्रात म्हटलंय. SBI कर्जदारांना आता अधिकचा EMI भरावा लागणार आहे. महागाईचे तीव्र चटके सहन करणाऱ्या नागरिकांना आता गृहकर्जावर जास्त व्याज भरावं लागणार आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं व्याजदरात 0.1% वाढ केली आहे, त्यामुळे कर्जदारांना EMI जास्त भरावा लागणार आहे. भोपाळमध्ये बहिणीला प्रियकरासोबत स्कूटरवर फिरताना पाहून संतापलेल्या भावानं भर रस्त्यात त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केलाय. बहीण तिच्या प्रियकरासह दुचाकीवरून जात असताना भाऊ मागून मिनी ट्रक घेऊन आला. त्यानं जाणून बुजून दुचाकीला धडक दिली. अचानक जोरदार धडक बसल्यानं दोघंही रस्त्यावर पडले. त्यानंतर भावानं प्रियकराला मारहाण केली, त्यात तो गंभीर जखमी झालाय. CCTV फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी भाऊ आणि मिनी ट्रकच्या चालकाला अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यात घडलेल्या एका अनोख्या चोरीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. चोरी यशस्वी झाल्यानंतर चोरट्यानं भन्नाट असा डान्स केलाय. चोरट्यानं हार्डवेअरच्या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. चोरीनंतर तो CCTV कॅमेराकडे वळला आणि डान्स करू लागला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. इराक आणि अफगाणिस्तान युद्धांशी संबंधित गुप्त फाईल्स प्रकाशित केल्याबद्दलच्या खटल्याला सामोरं जाण्यासाठी ब्रिटनच्या न्यायालयानं विकिलियन्स संस्थापक जुलियन असांजला अमेरिकेच्या ताब्यात देण्याचा औपचारिक आदेश जारी केलेला आहे. आता हा निर्णय गृहमंत्री प्रीती पटेल यांच्यावर अवलंबून असेल. तरी प्रत्यार्पणाला मान्यता दिल्यास असांजचे वकील उच्च न्यायालयात 14 दिवसांच्या आत अपील करू शकतात. चीनमध्ये कोरोनामुळे पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांच्या पाळीव प्राण्यांची हत्या करण्यात आलेली आहे, त्यामुळे रस्त्यांच्या कडेला मारून टाकलेल्या प्राण्यांचे खच पिशव्यांमध्ये आढळलाय. याचा एक व्हिडिओ सध्या ट्विटरवर व्हायरल होतोय. 2 वर्षांनंतर पुन्हा एकदा चीननं अवघ्या जगाची चिंता वाढवलेली आहे. शांघायमधील आर्थिक व्यवहार पूर्णपणे बंद आहेत. महिनाभरापासूनच्या लॉकडाऊनचा गंभीर परिणाम शांघायच्या बंदरांवर सुद्धा झालेला आहे. इथं मोठ्या प्रमाणावर मालवाहू जहाजं उभी असल्यानं चीनच्या समुद्रात अघोषित ट्रॅफिक जाम झालेला आहे. या ट्रॅफिक जामचे फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर केले जातात. यामध्ये शांघाय बंदराच्या परिसरात जहाजांची संख्या दिसते आहे. वाढत्या महागाई विरोधात श्रीलंकेत गेल्या काही दिवसांपासून सामान्य नागरिकांचं सरकारविरोधात आंदोलन सुरू असून मंगळवारी या आंदोलनाला उग्र स्वरूप धारण केलं. रामबुक्काना इथे आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये धुमश्चक्री उडाली. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी थेट गोळीबार केला असून त्यामुळे एक आंदोलक ठार झाला तर 10 जण गंभीर जखमी झालेले आहेत. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केल्यानं गोळीबार केल्याचं पोलिसांनी सांगितलंय. रशियानं पूर्व युक्रेनमधील क्रेमिया या शहरावर ताबा मिळवलेला आहे. क्रेमियामधून आता युक्रेनच्या सैनिकांनी माघार घेतली आहे. युक्रेनमधील शहरात अडकून पडलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करण्यासाठी युक्रेनच्या रशियाशी वाटाघाटी सुरू असल्या तरी देखील त्यात अद्याप यश आलेलं नाहीये. रशियानं केलेल्या बॉम्ब हल्ल्यात खार्किव शहरातील एक सामुदायिक खानावळही नष्ट झाली आहे. दिल्लीतील झोपडपट्टी भागात लोकनीतीनं कोरोनाच्या काळामध्ये बेरोजगारीबाबत सर्वेक्षण केलेलं आहे, ज्यामध्ये काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणात भाग घेतलेल्या सुमारे 76% लोकांनी सांगितलंय की त्यांनी कोरोनाच्या काळात आपल्या नोकऱ्या गमावल्यात, तर 63% लोकांनी कोरोनाच्या काळात आपल्या उदरनिर्वाहासाठी दुसऱ्यांकडून पैसे त्यांना घ्यावे लागल्याचं म्हटलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आज थांबलेली आहे. आज 1 आठवड्यानंतर शेअर बाजार हिरव्या चिन्हात बंद झालेला आहे. चांगल्या सुरुवातीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी आपल्या कामगिरीत सातत्य राखलंय.
एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या 25 वर्षीय तरुणाचा अटकपूर्व जामीन अर्ज हा उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाचे न्यायमूर्ती सुबोध अभ्यंकर यांनी फेटाळला. यावेळी त्यांनी एक निरीक्षण नोंदवलेलं आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमुळे लैंगिक अत्याचारांचं प्रमाण वाढत असल्याचं त्यांनी म्हटलंय. लैंगिक हिंसा हे लिव्ह इन रिलेशनशिपचं बायप्रोडक्ट असल्याचं त्यांनी उच्चारलेलं आहे. येत्या 1 मे पासून राज्यात शिक्षण विभागातल्या सेवांची हमी दिली जाणार आहे, त्यामुळे शिक्षण विभागातील अडवणूक आणि लालफितीतील कामकाजाला आता मोठा चाप बसणार आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी तसे आदेश जारी केले आहेत. तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीशी संबंधित कामांसाठी लागणारा वेळही वाचणार आहे. कोकणातील रिफायनरीला विरोध असणाऱ्या आपला लढा आता थेट प्रशासकीय पातळीवर नेलेला आहे. रिफायनरी विरोधकांनी MIDCला पत्र लिहिलेलं आहे. बारसू सोलगाव पंचक्रोशीत जमीन संपादित करण्यास आमचा विरोध आहे. रिफायनरी आणि तत्सम रासायनिक प्रकल्पांसाठी जमीन संपादित करू नये असं या पत्रात म्हटलेलं आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यासह मनमाड आणि अन्य काही भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. नंदुरबार शहरातील एस ए मिशन हायस्कूलच्या उन्हाळी शिबिराचा समारोप झाला. विशेष म्हणजे टाकाऊ वस्तूंचा वापर करून पर्यावरणपूरक कपड्यांमध्ये सादर केलेला फॅशन शोचं विशेष आकर्षण होतं. माझी वसुंधरा, पर्यावरणाचं रक्षण आणि वसुंधरेचं संरक्षण असं ब्रीदवाक्य या फॅशन शोला देण्यात आलं. राज्यात वीज टंचाईमुळे भारनियमन करण्याचे संकेत महावितरणानं दिलेले आहेत. त्यामुळे भारनियमनात इलेक्ट्रिक वाहनं कशी चार्जिंग करणार असा सवाल वाहनधारक विचारत आहेत. गेल्या वर्षभरापासून इलेक्ट्रिक वाहनांना मागणी वाढलेली आहे, त्यातच आता भारनियमन सुरू आहे. दिवसाला वीज नसते, त्यामुळे रात्री जागून वाहनाची चार्जिंग करावी लागतीय. बेस्ट उपक्रमानं 100% डिजिटल बस गाड्यांची घोषणा केली आहे. चलो बस ऍप नंतर आता चलो कार्डचं अनावरण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलंय. बेस्ट प्रवासी आता बेस्ट कंडक्टर किंवा आगारात जाऊन 100 रुपयांमध्ये कार्ड खरेदी करू शकतील. या कार्डला रिचार्जही करता येणार आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या इलॉन मस्कनं स्वतःबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. माझ्याकडे स्वतःच्या मालकीचं घर नसून मी मित्राच्या घरी राहतो असं इलॉन मस्कनं आपल्या एका व्हिडिओ मुलाखतीत सांगितलेलं आहे. इलॉन मस्कचे एकूण अंदाजे $251 अब्ज इतकी संपत्ती आहे. 95वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे. संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून जिल्ह्यातील साहित्य रसिकांनी या शब्दोत्सवाचा आनंद घ्यावा असं आवाहन संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केलं. यामध्ये 94 साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या छायाचित्रांचं तसंच नियोजित अध्यक्ष यांचं दालन हे वैशिष्ट्य आहे. आगामी 95व्या साहित्य संमेलनामध्ये महानुभाव पंथातील आद्य साहित्यिकारांना डावलल्याचा आरोप केला जातोय. या मुद्द्यावरून महानुभाव पंथानं बंडाचा झेंडा उगारलाय. मराठीतील पहिला आद्य वाङ्मय साहित्यामध्ये महानुभावांचाच सिंहाचा वाटा आहे, त्यामुळे साहित्य संमेलनात एखादं ज्ञानसत्र किंवा परिसंवाद आयोजित करावा अशी मागणी महानुभाव भक्त परिषदेनं केली आहे. तसंच याविरोधात लोकशाही मार्गानं आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. प्राईम व्हिडिओवर गिल्टी माइंड वेबसिरीजचा ट्रेलर रिलीज करण्यात आलेला आहे. यामध्ये श्रेया पिळगावकरची दमदार भूमिका पाहायला मिळणार आहे. येत्या 22 एप्रिलपासून रिलीजचं स्ट्रीमिंग सुरू होणार आहे.